राम राम मित्रांनो, राम राम। आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमचा गावाकडचा दोस्त संदीप भगत तुमचं स्वागत करतो। तर या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला झाडपाल्याची औषधं, आयुर्वेदिक औषधं, शेतीवाडीची माहिती, जनावरांची माहिती, कविता माझ्या काय असतील ते तुम्हाला मी पाठवणार आहे। तर लक्ष राहू द्या ह्या गावाकडच्या दोस्ताकडं। आणि तुम्ही जर काही व्हिडिओ जर माझा पहिल्यांदाच बघत असाल आणि आतापासून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली एक सबस्क्राईबचं बटन आहे बघा, लाल बटन, त्याच्यावर क्लिक करा, सबस्क्राईब करा। नंतर घंटेचं एक चिन्ह येते, त्याच्यावर बी क्लिक करा। म्हणजे काय होईल, माझं जे हे सगळं व्हिडिओ आहे त्या झाडपाल्याच्या औषधाचं म्हणा कशाचं म्हणा, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचतेलं, त्याला एक रुपया लागत नाही, हे सगळं फ्री आहे तुमच्यासाठी, ही सेवा चालू केलेली आहे। तर नमस्कार, सुरू करू विषयाला। तर आजचा माझा विषय आहे की कुत्रा चावल्यावर काय होतंय, रानात हिंडताना म्हणा कुणाच्या घरी गेल्यावर म्हणा एखाद्या वेळेस कुत्रा चुकून आव चुकून चावतं, ती मुख जनावर आहे त्याला काय कळतंय, पण कुत्र्याचं विषलंय बेकारवर का, त्याच्याकडे कधी दुर्लक्ष करायचं नाही। तर आता काय व्हायला लागलं की कुत्रं चावलं की उठकी सुटपळ दवाखान्यात, उठकी सुटपळ दवाखान्यात, दवाखान्यात गेला की इंजेक्शन करते डॉक्टर बीबी मध्ये। तर मलाही माहित नव्हतं, मला बी एकदा 7 इंजेक्शन माझ्या पोटात गेली बारक्यापणे। तर आता मला त्याचं औषध माहित झालंय, तेव्हा तुम्हाला ही मी औषध सगळं सांगतो, ती नीट ऐका, सगळ्यांना सांगा, ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं। तर बघा, ही आघाडा वनस्पती आहे माझ्या पाठीमागे आहे ती, ही आघाडा वनस्पती, आघाडा वनस्पती तुम्हाला माहितच असेल, गणपतीला आपण दुर्वा वाहतो, आघाडा वाहतो, त्यातलं ही आघाडा सगळ्यांना माहितच असेल ही वनस्पती। तर काय करायचं, जर का कुत्रं चावलं तर ह्याला उपटायचं, हे जे मुळी दगडावर उगळायची, घासायची, आणि त्याचं जी थोडीशी मलम येतं ती मलम कुत्रं चावलेल्याच्या जागेवर लावायचं, एवढं करायचं बघा। आणि ती झाल्यानंतर 7 दिवस रोज ही मुळी चावून 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 खायची, एवढा एवढा तुकडा घ्यायचा, चावायचं चावायचं चावायचं, रस घेऊन पुन्हा सगळी खाऊन टाकायची मुळी। फक्त त्या 7 दिवसात तेलकट काय खायचं नाही बघा, एवढं ध्यानात राहू द्या। तर तुम्हाला सांगतो ह्या आघाड्याचा उपयोग, तुम्हाला इचू चावला तर इचू चावल्यावर सुद्धा त्याची मुळी उगळून तिथं इचू चावलेल्या जागेला लावायची आणि त्याची मुळी एक खायची। तुम्हाला मग माकड चावू द्या, कुत्रा चावू द्या, मांजर चावू द्या, लांडगा चावू द्या, काय जरी चावलं तर त्याच्या विषयावर ही जी आघाडा आहे का, ही लय विषयावर जोरदार काम करते। एक जे आतमध्ये जे इन्फेक्शन होत आहे का, ती सगळं नष्ट करून टाकते आघाडा वनस्पती। एकदम आयुर्वेदात ह्याला लय महत्व आहे। तर माझा ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, गावाकडच्या दोस्तासाठी एक लाईक तर करावं लागतंय तुम्हाला। धन्यवाद।